उत्तम स्वयंपाक नेहमीच आपल्याला काहीतरी स्पेशल काहीतरी वेगळं करायला हवं असं मुळीच नाही पण त्यातले सगळे बारकावे ओळखून आपण जर तो व्यवस्थित बनवला ना तर तो एकदम चविष्ट होतो प्रत्येकाचं मन जिंकतो आता मेथीचीच भाजी पाहणा मेथीच्या भाजीला कडवटपणा असतो मग आपण तो दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा तर मग त्यासाठी बरेच जण लिंबाचा वापर करतात काही जण दाण्याचा पूड वापरतात काही मुगाची डाळ वापरतात तर बरेच जण मिठाच्या पाण्याने नुसतं धुवून घेतात तरी सुद्धा त्याने भाजीचा कडवटपणा कमी होतो तर असेच वेगवेगळे बारकावे आहेत जे आपल्याला स्वयंपाक करताना वापरायला यायला हवेत ज्याने आपली प्रत्येकच भाजी स्पेशल होईल मग असे कोणते बारकावे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये तर चला मग मी ही भाजी निवडून घेते तोपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ देखील पाहून घ्या वाटाण्याचा चालू झालेला आहे तर आपण आता सुरुवात वाटाण्यापासून भाजीत टाकलेला वाटाणा जर मऊ नसेल तर ती भाजी खायला काही मजा येत नाही मग त्यासाठी आपण काय करतो अशा पद्धतीने थोडस मीठ आणि साखर टाकून आपण छानपैकी आधी वाटाणा शिजवून घेतो आणि मग तो भाजीसाठी वापरतो पण तुम्ही एक गोष्ट इथे कन्सिडर केली आहे का की या गरम पाण्यातून ज्यावेळेस आपण असा वाटाणा बाहेर काढतो त्यावेळेस तो असा सुरकुततो पहा अशा सुरकुत्या त्याच्या वरच्या सालीला पडतात आणि हा वाटाणा जर असा जास्त वेळ राहिला तर तो कडक होतो भाजीमध्ये टाकल्यानंतर सुद्धा मग त्याचा तो कडकपणा बऱ्याचदा राहतो जर वाटाणा जून असेल तर, तर अशा वाटाण्या सुरकुत्या पडू नयेत म्हणून मग आपल्याला काय करता येईल तर बघा इथे आपल्याला काय करायचंय ज्यावेळेस हा वाटाणा शिजवून होतो आपला त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि या भांड्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि हे भांड थंड होऊन द्यायचं म्हणजे हे पाणी थंड होऊन द्यायचं आता ज्यावेळेस तुम्ही हा पाण्यातून बाहेर काढाल वाटाणा त्यावेळेस तो अजिबात सुरकुतणार नाही तुम्हाला जर हे पाणी थंड होईपर्यंत वेळ नसेल तर यामध्ये तुम्ही थंड पाणी सुद्धा ओतू शकता जेणेकरून हे पाणी लवकर थंड होईल आणि आपला वाटाणा सुद्धा म्हणजे काय हा वाटाणा पाण्यातच थंड झाला पाहिजे म्हणजे त्याला सुरकुत्या पडणार नाही तर आता पहा हा वाटाणा माझा थंड झालेला आहे आणि आता मी हा गाळून घेतलं व्यवस्थित त्यातलं पाणी आणि आता जर तुम्ही पाहाल तर पहा आपल्या वाटाण्याला अजिबात सुरकुत्या पडलेल्या नाहीयेत खूप छान सॉफ्ट असा वाटाणा झालेला आहे आणि आता असा वाटाणा ज्यावेळेस तुम्ही भाजीत वापरता त्यावेळेस हा वाटाणा भाजीची चव नक्कीच वाढवतो ट्राय करून पहा तुम्हाला देखील हा फरक नक्कीच जाणवेल शेंगदाण्याचा कूट आपण बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरतो हाच कूट जर पांढरा शुभ्र असेल ना तर आपल्या भाजीला काळा रंग येत नाही मग हा पांढरा शुभ्र होण्यासाठी काय करायचं तर या शेंगदाण्यांची जी साल असतात ती व्यवस्थित भाजल्यानंतर काढायची म्हणजे तो कूट काळा पडत नाही मग त्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे तर बघा काय करायचं शेंगदाणे भाजण्याच्या आधी त्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा किंवा एखादा चमचाभर पाणी त्याच्यावर टाकून अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ते शेंगदाण्यांना चोळून घेतलं ना तर ते व्यवस्थित सगळ्या शेंगदाण्यांना लागेल आता हा असा पाणी लावलेला शेंगदाणा नंतर आपल्याला छानपैकी कढईमध्ये अगदी मंद आचेवरती भाजायचा आहे इथे जर मोठा गॅस करून भाजलं ना तर वरची साल फक्त काळी पडते आणि आतला शेंगदाणा तसाच मऊ राहतो त्यामुळे तो मंद आचेवरती भाजणं गरजेचं आहे आता भाजून झाल्यावर सुद्धा शक्यतो कढईतच थंड होऊ द्यात आणि नंतर मग त्याची सालं काढा आता हे मी शिकणार कढईतच थंड करून घेतलेत आणि आता ज्यावेळेस आपण याची सालं काढू त्यावेळेस अगदी पटपट झटपट याची पट सालं वेगळी होणार आहेत तर इथे ही ट्रिक आहे आपली की थोडासा थंड पाण्याचा हात भाजण्यापूर्वी शेंगदाण्याला लावायचा म्हणजे पहा अशी आपली पटापट पत त्याची सगळी सालं निघून जातील आणि अशी सालं निघालेला शेंगदाण्याचा ज्यावेळेस तुम्ही कूट कराल त्यावेळेस तो पांढरा शुभ्र होईल आणि आपल्या भाजीला सुद्धा काळा रंग येणारच नाही कॉफी प्यायला तुम्हाला आवडते का हो मग तुम्ही ती कशी करता तर त्यासाठी सुद्धा एक हॅक सांगू का तर कॉफी करताना नेहमी खरं तर दुधाचीच करायची पाणी त्यामध्ये टाकायचं नाही आणि चवीप्रमाणे साखर आता मी इथे दोन कप दूध घेतलंय तर दोन चमचे साखर टाकली आता कॉफी इथे आपल्याला लगेच त्यामध्ये टाकायची नाहीये आपल्याला साखर टाकलेलं हे दूध अगदी छानपैकी उकळून घ्यायचंय आणि उकळवताना सुद्धा मध्ये मध्ये अशा पद्धतीने हलवायचे कारण त्याच्यावरती साय येता कामा नये साय आली की मग ती पुन्हा त्याची टेस्ट खराब होते तर आता हे छानपैकी दूध पहा असं उकळलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचंय कॉफी दुधात न टाकता कपामध्ये टाकायची तुमच्या चवीप्रमाणे आता मला एका कपाला अर्धा चमचा मी कॉफी टाकते दोन्ही कपामध्ये मी आता कॉफी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये ते उकळलेलं गरम गरम दूध आपल्याला ओतायचं आहे आणि त्या हे जे दूध आहे ते आपल्याला छानपैकी असं एक दोन वेळाच वरखाली करून घ्यायचे जास्त वेळा केलात तर हे पुन्हा दूध थंड होईल तर त्यामुळे एक दोन वेळा वरखाली केलं तरी सुद्धा ही कॉफी छानपैकी या दुधामध्ये विरघळते आणि या पद्धतीनेच आपल्या कॉफीला एकदम छान स्ट्रॉंग टेस्ट येते तर अशीच कॉफी करून पहा दुधामध्ये टाकून कॉफी कधीही उकळवू नका कपात टाका लसणाशिवाय कोणत्याही भाजीला चव आहे का हो अजिबात नाही पण काय होतं ना आपल्या घरातली लहान मुलं असतात ना कधी कधी मोठी माणसं सुद्धा बरं का लसूण भाजीतला वेगळा काढून ठेवतात आणि मग तो खात नाही तर मग आपण पण काय करायचं त्यांना तो वेगळा करायचा चान्सच द्यायचा नाही म्हणजे अशा पद्धतीने लसूण अगदी बारीक करून घ्यायचा म्हणजे त्याची अशी पेस्टच करून घ्यायची तुमच्याकडे जर मॅशर असेल असा तर ठीकच आहे नाहीतर मिक्सरवर केली तरीही चालेल तर अशी पेस्ट करून घ्यायची आणि नंतर ती आपण फोडणीमध्ये टाकायची आणि छानपैकी परतून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती भाजी टाकायची आता हा लसूण व्यवस्थित सगळ्या भाजीमध्ये मिक्स होईल आणि यामध्ये जर तुम्ही लसूण शोधायला जाल तर ढून ते रहायच्या वगैरे आपोआप तो सगळ्यांच्या पोटात जाईल शिल्लक राहिलेलं अन्न नेहमी गरम करूनच खायचं पण ते गरम करताना असं करायचं की त्याची चव खराब नाही झाली पाहिजे आता माझ्याकडे इथे एक चपाती आणि थोडासा मसाले भात शिल्लक राहिलाय तो जर मी तव्यावर परतला तर त्याची टेस्ट खराब होणार आहे त्यामुळे इथे आपल्याला काय करायचंय आता मी चपाती सुद्धा याच डब्यात ठेवून घेतलेली आहे कारण की एकच चपाती माझी शिल्लक राहिलेली होती तर एका डब्यात ठेवायची त्याचं छान झाकण लावायचं आणि कुकर मध्ये त्याला एक शिट्टी काढायची जास्त आपल्याला इथे शिजवायचं नाहीये फक्त अन्न आपल्याला गरम करायचंय त्यामुळे एक शिट्टी पुरेशी होते आता एक शिट्टी झाल्यानंतर कुकर सुद्धा थंड व्हायची वाट बघायची नाही तर या शिट्टीतून त्याची वाफ आपण काढून टाकायची आहे एवढ्यातच अगदी अगदी पाचच मिनिटात पहा हे जो आपला आत ठेवलेला डब्बा आहे ना तो छान गरम होतो आणि डब्याबरोबर त्याच्या आतमध्ये ठेवलेलं आपलं अन्न सुद्धा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शिल्लक राहिलेलं आपलं अन्न जर गरम कराल तर त्याची टेस्ट अजिबात सुद्धा चेंज होत नाही आता इथे ही चपाती सुद्धा ना एकदम छान पैकी मऊ झालेली आहे म्हणजे अगदी ताज्या चपातीसारखी गरम आणि छान मऊ झालेली आहे आणि भात तर काय फक्त त्याला वाफ दिलेली आहे आपण पुन्हा शिजवलेला नाहीये त्यामुळे तो सुद्धा अगदी छान गरम झालाय त्याची टेस्ट सुद्धा चेंज झालेली नाहीये आणि असा गरम गरम भात जर आपण खाल्ला तर नक्कीच ताज्याच भाताची चव त्याला येणार आहे तुम्ही पण जर वर्षभरासाठीची साखर जर स्टोअर करत असाल तर मुंग्यांपासून किंवा त्याच्यामध्ये मॉइश्चर क्रिएट होण्यापासून त्याचं संरक्षण करणं हे खरं तर आपल्यासाठी एक चॅलेंज असतं पण इथे सुद्धा आजची बात अवघड गोष्ट नाहीये साखर भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा लवंगा दालचिनी किंवा एखादं तमालपत्र जरी टाकलं तुम्ही तरीही चालेल तर ते टाकायचं त्याच्यावरती अशा पद्धतीने एखादा वर्तमानपत्र ठेवा किंवा टिश्यू पेपर तुम्ही ठेवणार असाल तरी तोही ठेवा तो लावायचा आणि छान घट्ट झाकण त्याचं बसवायचं आता पहा याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर सुद्धा क्रिएट होणार नाही आणि मुंग्या सुद्धा लागणार नाहीत आपली अल्युमिनियमची भेंडी लगेचच पहा अशा पद्धतीने काळी पडतात दरवेळेसच आपल्याला लिंबू टाकणं शक्य होतच असं नाही तर त्यामुळे मी काय करते च्यवनप्राश वापरत नाही बर का तर याच्यामध्ये मी ठेवलेली आहे माझी शिकेकाईची पावडर तर आता आठवड्यातनं दोन वेळा तरी मी शिकेकाई शिजवते तर ज्यावेळेस मला शिजवायची असेल ना त्यावेळेस असंच काळ झालेलं एखादं पातळीला शोधून काढते आणि त्यामध्ये मी शिकेकाई शिजवते तर आता एक चमचा शिकेकाई भरपूर होते तर इथे फक्त या पाण्याला उखळी येऊन द्यायची आहे आणि ही शिकेकाई याच्यामध्ये थोडीशी थंड होऊन द्यायची आणि नंतर पहा तुम्ही जर आता ही शिकेकाई बाजूला केली तर खाली बघाल तर आपलं पातेलं व्यवस्थित स्वच्छ झालेलं दिसेल आता फक्त एकदाच मी हे पातेलं धुवून घेणार आहे म्हणजे थोडस घासून घेणार आहे आपल्या विंबारनेच आणि मग तुम्हाला दाखवते तर बा एकदाच घासलं ना तरी ही अशा पद्धतीने एकदम स्वच्छ चकाचक पातेलं होतं म्हणजेच काय एक, चक एक दो दोशिकार शिके काही पण शिजली आणि पातेलं देखील स्वच्छ झालं वांग्याचं भरीत करताना ते व्यवस्थित आतपर्यंत शिजावं यासाठी अशा पद्धतीने त्याला टोचून घ्यायचं आणि मग त्यावर तेल लावायचं आणि मग ती वांगी भाजायची म्हणजे आतपर्यंत शिजली जातात आता भाजल्यानंतर ही वरची साल काढण्यासाठी आपल्याला ही प्लेटमध्ये गरम गरम वांगी घ्यायची आणि पाच मिनिटांसाठी अशी झाकून ठेवायची आणि नंतर पाच मिनिटांनंतर ज्यावेळेस तुम्ही ही साल काढता त्यावेळेस अगदी व्यवस्थित ही साल निघून जाते आणि मग आपल्या भरीताला करपट चव येत नाही भरिताची ही रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर इंस्टाग्राम वरती मी ती शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करू शकता व्हिडिओ पाहून होईपर्यंत माझी इकडे भाजी देखील निवडून झाली आता मी ही भाजी करण्यासाठी जाणार आहे किचन मध्ये तोपर्यंत तो तुम्ही काय कराल आपला आप जर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा तर मग भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय